प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजींच्या विजनाचे स्वयंपूर्ण गोय कॅम्पेन ऍड्रेस केले आणि गोव्यातल्या सगळ्या लोकांनी सगळे पंच सरपंच स्वयंपूर्ण यांच्यानी स्वतः बाकीच्या जवान आताचे ऍग्रिकल्चर मिनिस्टर आणि आरडीए मिनिस्टर हे जे असतात त्यांना मी विनंती केली की सेम वे आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोय व्हर्च्युअली फोंडा बेजोडा फोंडा त्याच्या उपर डायरेक्टर ऑफ आर्ट अँड कल्चर तिसवाडी आणि गोमंतक गोमंतक भंडारी समाज हॉल एट बार्देस ऑफिस ऑफ द डेप्युटी कलेक्टर धार बांदोडा सांगे म्युन्सिपाल्टी हॉल सांगे गव्हर्नमेंट हायर सेकंडरी स्कूल काणकोणा आणि गोवा बागायतदार हॉल पेडणे हांगासर आमचे सगळे शेतकरी गोंयात जितके शेतकरी आसात त्यांच्यानी झेड ऑफिसात त्यांना कॉन्टॅक्ट करून हे मुद्दामून तो कार्यक्रम पळोवपाक खातीर ते आफयला. हाज्या भायर जे आय सी आर ऑफिस एट ओल्ड गोवा म्हणजे हो लायव्ह स्ट्रीमिंगचा कार्यक्रम तुमच्या चॅनला वेळेला लोकांना दाखवतो. हितून करून मूळ उद्देश माननीय आमचे ऍग्रिकल्चर मिनिस्टर हांच्यानी की लोकांक जे गोंयचो त्याच्यानी पुराय ऍग्रिकल्चर सॅक्टर आणि रुरल डेव्हलपमेंट सॅक्टर हो समजूनही घेतला आणि आम्ही त्यांच्या कडे वेगवेगळी आमची प्रपोजल्स झाल्या ती बी धाडल्या. ते स्वतःहून मार्गदर्शन करतले जेणेकरून गोव्यातले शेतकरी प्रोत्साहित जावचे आणि ऍग्रिकल्चर खूप मोठ्या प्रमाणात ऍग्रिकल्चर हॉर्टिकल्चर फिशी कल्चर डेअरी कल्चर ह्या सेक्टरात खूप मोठ्या प्रमाणात ऍग्रिकल्चर पुढे येऊचे अशी आमची रिक्वेस्ट आसा. त्यांचे प्रोत्साहनपर भाषण मला दिसतात चढान चढ शेतकरी हे पुढे येतले. आम्ही त्यांच्याकडे आमची डिमांडही दौडल्या म्हणजे खाजण शेती पुनर्जीवित करपा खातीर म्हणा किंवा बंद कल्टिव्हेशन ह्याच्या खातीर बाकीचो आशिल्लो विषय वय दवरला रुरल डेव्हलपमेंटाची वेगवेगळी प्रपोजल्स ही आम्ही धाडलेली आसा त्याच्यानी तोय सगळो विषय समजून घेतला आणि त्यानुसार ते आमकां मार्गदर्शन करपाच्या म्हाका खात्री आसा. आमचे रुरल डेव्हलपमेंटाचे डायरेक्टर बाबा पार्सेकर ते हांगासर आसात. डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक मिस्टर सक्सेना हांगासर आसात. आमचे ह्या डिपॉजिटरी डिपार्टमेंटाचे सेक्रेटरी ऍग्रिकल्चर ते हांगासर आसात. त्याचबरोबर डायरेक्टर ऍग्रिकल्चरूय बी हांगासर आसा. या सगळ्यांनी एकंदर आपल्या पुराय डिपार्टमेंट खूप बऱ्या पद्धतीन त्याच्या मुखार कसे दौरपचे आणि आमकां त्या डिपार्टमेंटा कडल्यान कसो फायदो करून घेऊ हे बी दौरला. ऍग्रिकल्चर कॉलेज पहिलीच फावटी गोंयात सुरुवात केला. आम्ही ग्रँट्स ऍग्रिकल्चर कॉलेजी खातीर मागची होय विषय त्याच्या कडेन दवरला आणि त्याच्या भायर आय सी आर हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे इंडियन पोस्टल ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आसा. त्या इन्स्टिट्यूटाचो फायदो आयज पर्यंत गोंयात जाता आनिकूय तो खूप मोठ्या प्रमाणात वाढचो हाज्या खातीरूय बी आम्ही खूप प्रयत्नरत आसा. तांचे मार्गदर्शन आमकां ह्या विशयाचेर लाभतले. त्याची पहिल्या एक 5-10 मिनटांनी आमचे सेक्रेटरी ऍग्रिकल्चर प्रेझेंटेशन दितले ताज्या उपरांत माझे भाषण जातले आणि ताज्या उपरांत डायरेक्टली आमचे ऍग्रिकल्चर मिनिस्टर शिवराज सिंग चव्हाण हांकां खूप मोठो अनुभव मुख्यमंत्री म्हणूनही आसा एका राज्यातले सगळे प्रॉब्लेम्स एका खबरही आसा जेणेकरून ते सगळे प्रॉब्लेम्स समजून घेतल्या उपरांत आमच्या गोव्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांक ते मार्गदर्शन करतले जेणेकरून खऱ्या अर्थात म्हणजे आम्ही म्हणटा ऍग्रिकल्चर आणि रुरल डेव्हलपमेंट ह्या दोन्ही सेक्टरात स्वयंपूर्ण गोंय जावचे म्हणून आम्ही जे कार्यरत आसा आमकां त्याचे मार्गदर्शन हे बहुबोल अशें मार्गदर्शन खऱ्या अर्थात स्वयंपूर्णते कडेन व्हरपा खातीर आमकां मार्गदर्शक ठरतले. त्या खातीर हांव सविस्त गोंयकारांक म्हणजे ऍग्रिकल्चरिस्ट तर आसाच आसा पंच सरपंच रुरल डेव्हलपमेंट आणि सगळे गव्हर्नमेंट ऑफिसर्स ह्या रिलेटेड डिपार्टमेंटाचे त्या त्या जाग्याचेर सगळे जाण हो कार्यक्रम लायव्ह स्ट्रीमिंग पळोवपा खातीर हजर आसतले. प्रेस मिडिया भावांनी बी प्रेझेंट रावचे एक बरो कार्यक्रम म्हणजे माननीय मोदीजीच्या लायव्ह स्ट्रीमिंगाच्या उपरांत हे दुसरे फावटी गोंयात अशा पद्दतीचे लायव्ह स्ट्रीमिंग डायरेक्टली मंत्री इंटरॅक्ट करप सगळ्या शेतकऱ्यां कडेन अशा पद्दतीचो हो कार्यक्रम आसा. त्या खातीर हांव माननीय शिवराज सिंग चव्हाण हांचे स्वागत करता आणि तुम्ही या कार्यक्रमाची खूप मोठी पब्लिसिटी करची हे तुमच्या लागेल मागतात. थँक्यू. दुसरी एड्युकेशन ऑर्डर काढली की प्राथमिक शाळा ही 7 ही बंद झाली आणि वर्षभर पहिली आल्या 135 ही शाळा बंद झाली आहे. सो ती रिवाईव्ह करतले की रे तुम्ही ज्या शाळेत 100 भुरग्यांचे वाटता असे दिसता आमकां ते सगळी शाळा आम्ही रिवाईव्ह करतात. आता जो बंद म्हणून जी ऑर्डर येतात तितून एकूय भुरगां ना पळय न्ही तांचीच ऑर्डर काढलेली आहे. ज्या जाग्यार 4 सुद्धा भुरग्यां ती परत रिव्हाय करपाचो आम्ही प्रयत्न शाळेन इस्कॉल दिले जाल्यार परमिशन प्रायव्हेट शाळा सुरुवात केली. सेम इस्कॉल कमांड आहे.
सगळ्या जणांना चौथी पहिली पैसे भेटले म्हणावे फ्लोर ऑफ द हाऊस प्रॉमिस करा, त्याच्याप्रमाणे अकाउंटात सगळ्यांच्या पैसे मिळते. डायरेक्टर ऍग्रिकल्चर ऑलरेडी सुरुवात केली, ओके, फक्त ज्यांच्याकडे कार्ड नसले ते त्यांनी ऑलरेडी आता 75 लाख रुपयांची जरी परमिशन घेतला माझे, त्यांना सुद्धा पैसे मिळते. कार्ड ना देतात ते आम्ही वेगळी अरेंजमेंट केल्या, पण त्याच्या खाली कार्ड ना त्यांनाही बी पैसे जे अप्रॉक्सिमेटली 75 लाख सगळ्यांच्या अकाउंट. हा तुका फिगर आत्ता सांगपाक शकणार, पण चौथी सगळ्यांची जवळ जी असा मेन ही बरी झाली. सेम सेम हिंदी ब्रीफिंग. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण वाईज कॅम्पेनच्या अंतर्गत माननीय केंद्रीय मंत्री श्री शिवराज सिंग चौहान गोवा के सभी लोगों को व्हर्च्युअली वो ऍड्रेस करेंगे. ये ऍड्रेस सुनने के लिए अप्रॉक्सिमेटली मोर देन 1 लाख पीपल विल अटेंडिंग दिस प्रोग्राम लाइव स्ट्रीमिंग. गोवा के सभी ग्राम पंचायत में लाइव स्ट्रीमिंग होगा, सभी म्युनिसिपैलिटीज पे लाइव स्ट्रीमिंग होगा. इसके सिवाय जोनल एग्रीकल्चर ऑफिसेस जो हर एक तालुका में 12 तालुका में जोनल एग्रीकल्चर ऑफिसर सभी किसानों के लेके ये लाइव स्ट्रीमिंग करेंगे. उनके पास जो एग्रीकल्चर मिनिस्ट्री और रूरल डेवलपमेंट मिनिस्ट्री है दोनों रिलेटेड सभी इश्यूज हमने उनको दिए हैं. गोवा को जो जो प्रोग्राम उन्हें देने हैं उस अपने भाषण में वो हमें मार्गदर्शन करेंगे. मुझे लगता है कि माननीय पीएम मोदी जी के बाद फर्स्ट टाइम कोई केंद्रीय मंत्री इस तरह का लाइव स्ट्रीमिंग कर रहे हैं. इसका फायदा गोवा के किसानों का होगा, गोवा के रूरल डेवलपमेंट एजेंसीज को होगा, और इस तरह से जो हमारा मिशन है स्वयंपूर्ण गोवा करने का, सेल्फ रिलायंट गोवा करने का, इस मिशन मोड में हम जो काम कर रहे हैं हमें केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान इनकी बहुत ही मार्गदर्शन रहेगा और उनकी मदद. थैंक यू. स्वयंपूर्ण गोवा के लिए पॉलिसीज सरकार ले रही है, गवर्नमेंट का कितना सपोर्ट मिल रहा है इससे नेशनल लेवल पे? ये मैंने अपडेट ही दिया हमने इसके अंदर, इसके क्राइम ब्रांच इंफॉर्मेशन.